घुसरवाडीतील उपोषणाला आमदार नितीन देशमुख यांची भेट. अकोला इथून जवळ असलेल्या ग्राम घुसरवाडी येथे विजयकुमार घावट उर्फ झंका पाटील यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला 27 ऑगस्ट 2024 रोजी आमदार नितीन देशमुख यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. घुसरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार घावट उर्फ झंका पाटील हे 14 ऑगस्ट 2024 पासून सर्व वंचित अनुसूचित जमाती कोळी महादेव मल्हार कोळी टोकरी कोळी इत्यादी मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या 16 दिवशी माळापूरचे आमदार नितीन बापू देशमुख, बाळासाहेब लांडे माजी तालुका शिवसेना प्रमुख बाळापूर, गोपालभाऊ दातकर विकास पागरूत, राहुल कराळे शहर प्रमुख व समस्त गावकरी मंडळी यांची उपस्थितीत भेट दिली. यावेळी आपल्या सरकार सत्तेत आल्यास मी कोळी महादेव जातीचा 100% प्रश्न सोडवीन असे आश्वासन त्यांनी उपोषणकर्त्यांना दिले. MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, अकोला तालुका प्रतिनिधी. फक्त बोलल्यानं काही प्रश्न नसतात, सुद्धा करून घ्या लागेल. बोलायचं काय? का अधिवेशनात आम्ही बोललो, प्रश्न मांडणार, निकाली लागणार. म्हणजे निकाली लागणार काय लागणार? म्हणून तुम्हाला माझी पुन्हा एक विनंती आहे की गावागावातला समाजाच्या बैठकांचा एक संघटन करा की आम्ही एक भारतीय जनता पार्टीने एक धसका घेतला पाहिजे, तुमच्या संघटनेचा घेतला पाहिजे, सामाजिक धसका घेतला पाहिजे की आपण जर याचा प्रश्न या 1 महिन्यात मार्गी लावला नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये हा एकही मतदार आपल्या पाठीशी राहणार नाही अशी जेव्हा भीती निर्माण या भारतीय जनता पार्टीच्या मनात होईल, तेव्हा कुठेतरी ते लोकप्रतिनिधी त्याच्या नेत्यांवर जातील की आमची आता काही परिस्थिती बिकट खराब आहे. हा पूर्वीला शिवसेनेचा असलेला मतदार जो कालांतर आमच्यासोबत आला तर पुन्हा शिवसेनेसोबत जाईल, तर आमची परिस्थिती खराब होऊ नये म्हणून ते जातील तरी ते तर करू शकत नाही यायचं आहे. म्हणून आपण श्री नितीन बापू देशमुख हे सदिच्छा भेटांनी दिलेले आहे, समर्थ सुद्धा दिलेले आहे, ते आपले मनो व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय अंजूभाऊ घावट जे मला वाटते 4-5 दिवस झाले आहेत, 14 दिवस झाले जे आम्ही सदस्यांनी इथे बसले. समाजासाठी मांडणं आपल्या भविष्याच्या पिढीसाठी रस्त्यावर समाजातल्या प्रतिष्ठित लोकांचे नेहमी आपण राजकारण करतो, समाजकारण करतो आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजात वावरत असताना समाजाचे प्रश्न घेऊन नेहमी मांडत असतो. खरं तर मी विधी बोलचं अभिनंदन करतो, परंतु कोणत्याही प्रकारचा हक्क मानणं, न्याय मानणं याच्यासाठी संघटन महत्वाचं असतं आणि ते संघटन असल्याशिवाय म्हणजे चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही. तो चमत्कार आपण